अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। बारामतीला नेहमी आव्हान देणारे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे मात्र बारामतीला आलेच नाहीत, परंतु त्यांच्या होम पेजवर मी बारामतीहून थेट जामनेरमध्ये आलो असून महाआघाडीचे उमेदवार उल्हास पाटील यांना विजयी केल्याशिवाय येथून जाणार नसल्याचे बारामती पंचायत समिती माजी सभापती करण खराटे यांनी महाआघाडी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना सांगितले आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून करण खराटे यांची पक्ष निरीक्षक म्हणून निवड करण्यात आली असून त्यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली काल हा मेळा जामनेर शहरातील जैन उत्सवाल मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता। या प्रसंगी उमेदवार उल्हास पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस नेते संजय गरुड यांच्यासह महाआघाडीतील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। म्हणून काँग्रेस जे आहे आपलं भाग्य मित्र हो, अशा बलिदान करणाऱ्या पक्षाचे आपण आता मित्र हो, अशा बलिदान करणाऱ्या पक्षामध्ये आपण कार्यकर्ते मित्र हो। काँग्रेस म्हणजे देशाला स्वातंत्र्य करून देणारा पक्ष मित्र हो। 1885 साली ज्या पक्षाची स्थापना झाली असा सर्वात जुना पक्ष मित्र हो। ज्या पक्षामधून महात्मा गांधीजी, ज्या पक्षामध्ये पंडित जवाहरलाल नेहरूजी, सरदार वल्लभभाई पटेलजी, लालबहादूर शास्त्रीजी आणि आपल्या देशाचे दुर्गाजी, इंद्राजी, राजूजी, नरसिंहरावजी आणि डॉक्टर मनमोहन सिंगजी अशा लोकांनी काम केलेला पक्ष मित्र हो। पक्ष भरपूर मोठा आहे, आपलं कामही मोठ्या प्रमाणात झालं मित्र हो। परंतु खेडोपाडी भूत लेवलवर काम करत असताना याची जाणीव देणं आपल्याला प्रत्येक मतदाराला देणे गरजेचे मित्र हो। यांनी सांगितलं होतं, आज बरेचसे वक्ते त्या संदर्भात सांगले मित्र, लोकांना सांगताना एक महत्वाचा प्रश्न सांगा मित्र हो। आपले नेते रावजी गांधी यांनी जी पुस्तिका तयार केली, जे घोषणापत्र तयार केलं, त्यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा घेतला मित्र हो, की गरीब लोकांना, देशाच्या 20% लोकांना 75,000 रुपये वर्षाला त्यांची योजना मित्र हो। ही योजना 15 लाखासारखी नाही मित्र हो। आम्ही खेडोपाडी मित्रांना प्रत्येक मतदाराला सांगतो मित्र हो, जर 72,000 तुम्ही सत्ता सोपवल्यानंतर 72,000 देण्याची योजना आम्ही राबवली नाही तर पुढच्या पंचवार्षिकला आम्ही मत मागायला येणार नाही, आम्हाला मत देऊ नका। हे का सांगतोय मित्र तुम्हाला, तुम्ही विश्वास आता सांगा लोकांना की आम्ही हे घेणार आहोत। 3 राज्यामध्ये सत्ता आली, 10 दिवसाचा वादा केला होता, 2 दिवसात म्हणण्यापेक्षा कमलनाथजींनी शपथ घेतली आणि जे 36 सभेलांनी गेले आणि पहिलं काम कुठलं घेत असेल तर मंत्रालयात जाऊन शेतकऱ्यांसाठी निर्णय घेतला। तुम्हाला जामनेर शहरात नाही, जामनेर तालुक्यातून काँग्रेसला लीड मिळायची राहणार नाही, कारण आजपर्यंत आपण जनतेचा दिशाहीन केला, दिशाभूल केली आहे। आता जनता ते सहन करणार नाही। आपण माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्याला 7 दिवसामध्ये तिचा खांबा पडला, विरोधकाची भूमिका काय असते ते आपल्याला माहीत नाही सर, तर माहिती करून देतो। तुम्ही स्वतः विरोधात होते त्यावेळेला, MEC बोर्डाचा अधिकारी असतील त्यांना काढून भाजण्याचं काम केलं। जामनेर पोलीस स्टेशनमध्ये तहसील ऑफिसमध्ये आपण बकऱ्या, ढोऱ्या, मेंढे कोंडण्याचं काम केलं। विरोधकांनी काय केलं पाहिजे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात, हे आम्हाला समजून त्यांनी सांगावं। आम्ही विरोधक विरोधकच आहोत, आम्ही जर विरोध करायला गेले तर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना केसा दाखल करण्याचा प्रयत्न करतात। आमच्या भगवंतराव पाटील असतील त्यांना सुद्धा शेतकरी संघाची आमची चंद्र बॉडी होती, त्यांना सुद्धा जेलमध्ये टाकलं। मारवाडी समाजाची आमची महिला होती रोहिणी, महिलांना सुद्धा महावीर जयंतीच्या दिवशी या महाशयानं जेलमध्ये टाकण्याचं काम केलं। एवढं मोठं पाप या माणसाने केलं आहे, तर पाप तुम्हाला सहन करायचं असेल तर BJPला मतदान करा, तर पाप काढायचं असेल आपल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं चिन्ह पंचचिन्हावर मतदान करा। तुम्हाला माझी हात जोडून विनंती आहे। पुन्हा दादा, तुम्हाला जर वाटायला असेल त्याची संख्या कमी आहे, तुम्ही त्याचा विचार करू नका, तुम्हाला भरभरून मत मिळतील। नियोजनाच्या भागी हे चाललंय, तुम्हाला माझी विनंती आहे,
जो कार्यक्रम झाला आहे तो अगदी बिगर नियोजनाने काम झालेलं आहे. काही दोन चार पाच सोडके असतील नसतील त्यांना हे जे काम चालतं हे लोक असलेलं काम करतात. मित्रांनो, तुम्हाला आजपासून विनंती आहे, माझी संधी फार चांगली आलेली आहे, चालून आलेली आहे, आपल्याला लोक पत्र देण्यासाठी तयार आहे. परंतु त्याचा आपण जास्तीत जास्त फायदा घ्यावा आणि त्यापर्यंत पोचा. हे काही असेल नसेल ते सोडून द्या. हा मान लहान मोठा मोठा हे सगळं काही सोडून द्या. आलेली संधी जमवू नका, नाही तर तुम्हाला पुढच्या पंचवर्षीला नोंदणीच होणार नाही. लोकशाहीचा खून हे माझ्या करण्याच्या मार्गावर आहे. पूर्णपणे असा प्रतिसाद मिळतोय, लोकांना बदल पाहिजे, एक परिवर्तन पाहिजे. ते परिवर्तनाची का गरज आहे? आज लोकांना पाहिलं की साडेचार वर्षामध्ये पाच वर्षात काय झालं ते. कारण आज गेल्या आतापर्यंत भाजपच्या सरकारने 70 वर्षात काय झालं, 60 वर्षात काय झालं, अशा पद्धतीनं ज्या भावना आणि ज्या व्यक्त केल्या त्यांनी आणि त्यामधून त्यांनी लोकांना अच्छे दिन आएंगे ह्या भावनेच्या माध्यमातून लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि ह्या विश्वासाला इतका तडा गेला की आज त्यांच्याजवळ बोलण्यासारखं काहीच नाही आहे. आज आपल्या भारताचे पंतप्रधान ज्यावेळेस वर्ध्याला प्रचार सभेला येतात आणि त्यांच्याजवळ बोलण्याला मुद्दा राहत नाही तर ते मुद्दा कशाचा करतात की काँग्रेसनं जाहीरनामा काढला त्याच्यावर ते चर्चा करतात. जर आपण विधायक काम केलं तर दुसऱ्याच्या चुका काढण्यात काही अर्थ नाही आहे. आपण काय काम करतोय आणि काय काम करायचं आहे हे आज देशाला अपेक्षित आहे. अहो तुम्ही 60 वर्षात काय केलंय, आज 60 वर्षात काय केलंय म्हणून तर आज तुम्ही लोकांपुढे बोलताय. लोकांपुढे ज्या तुम्ही बोलण्यातून वागण्यातून तुमच्यात लक्षात येते काय? आज ग्रामीण भागातला माणूस पंतप्रधानला लबाड खोटा म्हणतोय, याच्यापेक्षा दुर्दैव काय? आज आपण देशाच्या ज्या पंतप्रधान पदावर ज्या लायक माणसाला बसवण्याची इच्छा व्यक्त करतो तो माणूस आज सर्वसामान्य माणूस लबाड ओढतोय. आणि लबाडाची मी किती सीमा गाठली की आज आपण जर पाहिलं तर हेमा मालिनी गहू कापायला जाते, म्हणजे इथं 200-300 रुपये रोजानं बाई भेटत नाही आहे आणि ती हेमा मालिनी गहू कापायला जाते. इतके नाटकी लोक आज जर निवडणुकीला उभे राहिले तर हे मतदान द्यायचं कोणाला, अशी परिस्थिती आली आहे. त्या भाजपच्या लोकांनी ज्या पद्धतीने हे लोकशाही संपवण्याचं कट कारस्थान ज्या पद्धतीनं चाललेलं आहे हे खरोखर दुर्दैव आहे. या लोकशाही देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या संविधानाच्या माध्यमातून प्रत्येकाला मतदानाचा एक अधिकार दिला त्या अधिकाराचा उपयोग करण्याची आज आपल्याला एक काळाची गरज आलेली आहे. आज आपण थोड्याफार संख्येने तर कमी असू पण ही विचाराची देवाणघेवाण आहे आणि या विचारातून आपल्याला प्रत्येकाला आपल्या आपल्या गावात आपल्या आपल्या वार्डात आपल्या नातेवाईकांचं सांगणं आहे की आज डॉक्टर साहेब असतील तिकडे देवकरप्पा असतील ह्या लोकांना मतदान देण्याची गरज काय? आज देशाचं नेतृत्व करत असताना पवारसाहेबांनी काँग्रेस राष्ट्रीय आघाडी राहुलजीसारख्या माणसांना बरोबर घेऊन राहुलजी साहेबांचं नेतृत्व आणि माननीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील मनमोहन सिंग असतील की यांनी कोरा उतारा सांगितला आणि कोरा उतारा करून दाखवला. या पद्धतीने यांनी कर्जमाफीचं सांगितलं, मला नाही वाटत आजही कर्जमाफी झालेली नाही आहे. 15 लाखाचं सांगितलं पण 2-6 हजार रुपये द्यायचे सांगितले, 2 हजार सकाळी आले, संध्याकाळी परत दुसऱ्या दिवशी 2 हजार रुपये गायब झाले. अशा पद्धतीने शेतकऱ्यांची चेष्टा अशी चालवलेली आहे आणि अशा लोकांना आपल्याला आज ही वेळ आलेली की त्यांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आलेली आहे. उठका म्यार अना का हर सजर बिक जाएगा, झूठ का म्यार अना का हर सजर बिक जाएगा, तब तिरेत पर जब सच का सर गिर जाएगा, उठाकर अखलाक के गोहर भी बता, ये दुश्मन भी इस मुल्क के पहर पर गिर जाएगा. ये दुश्मन भी इस मुल्क के पहर पर गिर जाएगा. जो लोग देश की बात करते हैं, देश को अपना कहते हैं, देश को पार्टी का देश कहते हैं, देश में जात भेद इसको ज्यादा से ज्यादा उड़ान पर उड़ाया जा रहा है. मेरे भाइयों, हिंदू मुसलमान सिख ईसाई, मेरे भाइयों, प्राइम मिनिस्टर के मुंह से भी जात भेद की बात निकल रही है. इस देश की क्या हालत होगी इसकी फिक्र है हमको. इसकी फिक्र है कि इस देश को ये लोग कहां ले जा रहे हैं. और ये जो वक्त आया हुआ है मेरे भाइयों, इनको ये झूठों को इनको अब इनको तो अजीत जी भी क्या कहना. मैं तो समझता हूं कि इस देश के प्राइम मिनिस्टर से ज्यादा बड़ा झूठ और झूठा इंसान मुल्क में तो नहीं दुनिया में भी नहीं है. इतना झूठा इंसान जो ये कह दे कि 15 लाख रुपया गरीब देख रहा हूं, 15 लाख कसका है दिल आपके खाते में आएंगे मेरे भाइयों.
क्या झूठ बात है मेरे भाई, तेको लाज लगना चाहिए। देश का प्राइम मिनिस्टर जिसने गरीब गोर गरीब बेचारे मजदूर बेरोजगार लोग ऐसा चेहरा देखते टीवी पर भी, के ये आदमी देश की हकीकत में क्या हालत बना दी इसने, क्या जिस तरीके से देश को जो अल्फाजों में लिखाया जा रहा है तो पब्लिक भी बेचारी मुंह देखती कि हाँ ये देश को कहाँ ले जा रहा है। मगर इसने देश को कहाँ लेगा मेरे भाइयों, आखिरी में आप देख लो, हकीकत में किसान ने अपनी सोचना, मजदूर ने अपनी सोचना, व्यापार वर्ग ने अपनी सोचना, बेरोजगार ने अपनी सोचना, क्या इस मुल्क के प्राइम मिनिस्टर की ये सारी सही बातें हैं? अरे मेरे भाइयों कुछ तो शर्म करो, इतना बड़ा डकैत, इतनी बड़ी लूटमार मुल्कों में जो नोटबंदी की हुई है, मैं समझता हूँ देश के अंदर, देश में क्या दुनिया में भी किसी ने इतना बड़ा डाका नहीं डाला जो मोदी जी ने डाले हैं। मेरे भाइयों नोटबंदी का डाका आज जो ये चल रहा है इनका खेल सब, नोटबंदी का जो डाका डाला हुआ है यही पैसा सब अब बाईपास ऐसा पब्लिक के अंदर और डाला जा रहा है। कैसी हालत बन चुकी है इनकी आप देखो, ये कुर्सी के ऊपर 500 की नोट भी रखते हैं, पानी की बोतल भी रखते हैं, तो भी इनकी सभाओं के अंदर कोई आने के लिए तैयार नहीं है, इसी परिस्थिति है। सिर्फ हिंदू और मुसलमान जात भेद इसके नाम पर हमको सबको लुभाया जा रहा है। सर्वांची दिशाभूल या ठिकाणी चालली आहे। अहो यांनी राम
यावेळेस त्यांना माहित होत की राम मंदिर झाला होता यावेळेस हा चालणार नाही, तर त्यांनी हे 5 वर्षांमध्ये त्यांच्याकडे सांगण्यासारखे काही नव्हतं, तर हे सर्जिकल स्ट्राईकच्या नावाखाली ते मत मागत आहे. आपल्या भारताच्या आपल्या त्या दिवशी 40 जवान शहीद झाले, या शहीदांच्या नावावर हे मत मागत आहे. त्याला हे शहीद या आपल्या भारतीय जवान शहीद झालेले आहे. म्हणजे त्यांच्या त्यानंतर त्याची बातमी देखील मीडियामुळे दिसू शकली नाही की 40 जवानांचे त्या शहीद झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबाचे काय हाल होते. आणि वर्तून यांनी जे सर्जिकल स्ट्राईक केलं तर त्यांचा वादा गादा इतक्या प्रमाणात केला की त्या मताची भीक मागत आहेत. गेल्या 5 वर्षामध्ये त्यांच्याकडे मागण्यासारखा कुठल्याही प्रकारचा आश्वासन त्यांनी पूर्ण केलेलं नाहीये. जे केलेलं आहे ते काही पुसल्या जात नाही. त्यावेळेस आपला जळगाव जिल्हा बदनाम झाला, त्याप्रमाणे आपले हे रक्षाताई आले, हरिभाऊ धावडे आले, फक्त रेल्वेचे थांबलेले कोणत्याही प्रकारचा नवीन उपक्रम, नवीन उद्योग, नवीन कारखानदारी, शेती झाली, नवीन उपसर्जन सिंचन, फक्त उपसर्जन सिंचन चालू आहे की ज्या महाराष्ट्रामध्ये 200 उपजलसिंचनापैकी एकही उपसर्जन सिंचन चालू नाही. त्याच्यामध्ये पैसे जितके भेटतात गेले त्या गावाची ग्रामपंचायत आहे का, तुम्ही जा लागे, तुम्ही जा लागे, तुम्ही जा लागे, तुम्ही जोडा फक्त माझ्या टायमाने पहा अशी परिस्थिती आता पंजाबमध्ये. छोट्या छोट्या गावामध्ये 1-3 कोटी खर्च, शेंदोडीमध्ये 3.5 कोटी, जामनेरमध्ये 10 कोटी कुठे गेले हे भ्रष्टाचार करत हे पैसे दाखवून कळले. छोट्या जामन्या भ्रष्टाचाराशिवाय यांना चारा नाही, बोलणं फक्त सोपं आहे. आज अगोदरच्या लोकांनी सांगितलं की आपल्या तालुक्याची काय परिस्थिती आहे. बऱ्याच वक्त्यांची बातमी इथं झाली, सखोल चर्चा इथं झाली, म्हणून आपला सगळ्यांचा जास्त वेळ घेणार नाही. पण ही सरकार घालवायची वेळ का आली त्याची थोडीशी कारण व्यवस्था आपण इथं केली पाहिजे. माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी ती खुलाशा इथे केली. 1914 मध्ये आपल्या काही चुका झाल्या असतील आणि म्हणून लोकमत आपल्या विरोधात गेले किंवा लोकांची नाराजी आमच्यावरती निश्चितपणे तिथं होती आणि ही लोक आमच्यापेक्षा तिथं वरचं चढली चढली म्हणजे ते खोटी आश्वासन त्यांनी तिथे दिली गेली. मग 2 कोटी लोकांना आम्ही नोकऱ्या देऊ, शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे भाव आम्ही हमी भाव तिथे बांधून देऊ, बाकीच्या वगैरे ज्याच्या काय त्यांनी आमची इथे लोकांनी दाखवली आणि आपण सगळी गोळी बाबी माणसं त्याला कुठेतरी गोळी पडलो आणि ती आपल्या हाताची सत्ता तिथं निघून गेली. दादा यावेळेचं वातावरण अगदी त्याच्या विरोधात आहे. जी परिस्थिती मागच्या वेळेला आमची होती ती परिस्थिती आज सत्ताधाऱ्यांची आहे. जो रोज मागच्या वेळेला 1914 मध्ये आमच्यावर होता तो रोज आज यांच्यावर आहे. कारण यांनी केलेली पाप जी आहे त्याचं प्रायश्चित निश्चितपणे त्याला या निवडणुकीमध्ये तिथं चुकवावं लागणार आहे. त्याच्यापासून ते सुटू शकत नाही आणि म्हणून चांगले दिवस तिथे लोकांसाठी चांगले दिवस आणले नाही परंतु आमच्यासाठी निश्चितपणे अच्छे दिन, आमच्या या पक्षासाठी आमच्या या गाडीसाठी निश्चितपणे अच्छे दिन इथं आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांनी ते विचार करायचे की आम्हाला मुलगा दादांनी इथे निवडून द्यायचे. मग अशी मला वाटतं प्रदीप भाऊने जगनदादांनी खुलासा केला मुलगा दादांच्या बाबतीत. कल्याण दादांना आज आपण ओळखतो असं तर भाग नाही आहे. 1918 मध्ये अतिशय चांगल्या मताने आम्ही मुल्लादादांना खासदार म्हणून इथं आपण सगळ्यांनी पाठवलं आणि त्याच्यामध्ये दादा आम्हाला अभिमान वाटतो. जामनेर तालुक्याचा वाटा खूप मोठा होता आणि त्याच पद्धतीचा वाटा याही मुलांमध्ये निश्चितपणे राहिले. सगळ्यांचं कार्यकर्त्यांचा त्या ठिकाणी आपले आदरणीय परंजी घराटे साहेब यांच्यासाठी आपण एकदा जोरात टाळ्या वाजवतो. त्यांनी नुकतंच आपल्याला मार्गदर्शन केलं असे आपले आदरणीय ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय दिगंबर दादा, सहकारातले नेते आदरणीय जगन दादा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आदरणीय एस टी नाना, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आदरणीय राजूभाऊ पाटील, कार्याध्यक्ष किशोर पाटील, राष्ट्रीय काँग्रेसचे शहराध्यक्ष आदरणीय शंकरभाऊ पैलवान, युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष आदरणीय शैलेश पाटील, माजी सभापती माजी जिल्हा परिषद सदस्य आदरणीय प्रदीपभाऊ लोढा, जळगाव जिल्हा भटक्या विमुक्त जाती महिला संघटनेचे अध्यक्ष आदरणीय
डॉक्टर ऐश्वर्याबाई राठोड, माजी पंचायत समिति सदस्य आदरणीय रामलाल भाऊ राठोड, जिल्हा परिषदेच्या सदस्य आदरणीय प्रमिलाताई पाटील, सर्वसामान्य व्यासपीठ, या ठिकाणी आलेले सर्व गटातील गणातील ज्येष्ठ सहित नेतेगण, तरुण कार्यकर्ते मित्रांनो, ही सभा विचारांची सभा आहे, ही आयल्या गेल्याची सभा नाही. खोटं बोलून वेळ मारून घ्यायची, टाळ्या वाजवून घ्यायच्या, संध्याकाळी दारू मांडण्याची पाठी कोणत्या तरी जागेवर ठेवून द्यायची, दोन दोन हजाराचे पाकिटं देऊन द्यायचे, हे काम इथे नाही. इथे जे बोलल्या जाईल ते केल्या जाईल. बोले तशा चाले त्याची वंदा मी पाहुले. काल पवार साहेबांची सभा झाली एरोडमध्ये, 25-30 हजार लोकांची सभा झाली. मित्र साहेबांचं या 3-4 वर्षामध्ये मी इतकं मोठं भाषण कधी ऐकलं नाही. 30-35 मिनिटाचे वर साहेब कधी बोलले नाही, पण काल साहेब 55 मिनिट बोलले, एक एक मुद्द्यावर बोलले, आणि जे केलं ते सांगितलं, जे करणार आहे त्याचं आश्वासन लोकांना दिलं. याला म्हणतात जाणता राजा. अरे न बोलता न काही म्हणता स्वप्न सुद्धा पडलं होतं का आपल्याला की आपली कर्ज माफी होईल म्हणून? 2008-2009 मध्ये एक कारण तुमचं मागवला का? हा, अरे या आराम कोणीचं रत्तीची रत्ती गोळा केली माझ्या घाटावर आले घाटावर अरे बोलता काय करता काय सांगता काय? पुढे गेला आपला भाऊ सडक छापे टपरी छापे ऐकायचा खरं सांगा बरं, गळ्याला हात लावून सांगा ऐका भाऊ. हा, अरे आता तर दिवसातून 2-3 ड्रेस मोदी नंतर हे लावला ती झाली एक आपल्याला घेतली. ताई चढवा बिबट्याने गावा. अरे बिमारी असती ना मला लागत नाही असते, पण स्टाईल चढवा कुठे साफ करून घेईन, कुठे झाडाला हा गावा कुठे पाठवून देतो मागून माती कागद बसतो सोंगाऱ्याची. अरे काम नाही भाऊ, अरे तालुक्याचं नशीब फरफर झालं होत, ज्या साधारण जागा खात तुम्हाला मिळालं होतं भाऊ, किती धापा मारणार आहे. तापीचा आणतो, नर्मदेचा आणतो, भागलपूरचा आणतो, चारपारचा आणतो. अरे लोक तुम्हाला आता हातभार घेण्याशिवाय पाणी आणण्याची धमक लागते. जाऊन बा पश्चिम महाराष्ट्र कसा उभा केला आहे. अरे 2-2 एकरवाला शेतकरी गाडी बंगला माडी गाडी बंगला 2 एकरवाला शेतकरी, आणि आपले 50-50 एकरवाले उतार्यावर जागा घेऊन उतारा सुरू झाला आपल्याकडे. खरं खरं आहे ना? अरे 8 वाजे दिवस पवार साहेब काय दिलं? अरे विहीर पडली या पैसे, इंजिन गडबडलं या पैसे, शेती बघून गेली या पैसे. अरे कोणे कपाशी वर्गाला पडलं या पैसे, डाळीवर तेजर पडलं या पैसे, केळीवर कणका पडलं या पैसे, उसावर पाकोळी पडली या पैसे, संत्रा द्राक्ष संत्रा मोसंबी द्राक्षांवर गारपीट झाली या पैसे. कधी मागावं लागलं का तुम्हाला? आंदोलन करावं लागलं, मोर्चा करावा लागला. अरे मित्र हो, कोंबड्या मेल्या तरी पैसे दिले हो माझ्या आपल्या सरकारने. अरे इतके शेतकरी आत्महत्या करताय, छदा मारून फेकत देऊ इतके पैसे. भाजपच्या बाबतीत मी नेहमी सांगतो हे इतके बेशर्मी माणसं आहेत. अरे शरम उसे कहते हैं, शरम उसे कहते हैं जो शरम से शर्माती है. ये इतने बेशर्मी है कि
कारण मी हुशार होते. खरंय का बोलोय? अरे नुसत्या पुण्या नुसत्या पुण्या तरी कोणत्या दुकानात कामा होते काम करते. तो देवेंद्र फडणवीस साहेबांना अशा पुण्यात होतो त्या अधिवेशनात आकडेवारी. अरे रतन गजरेकडे कामाला होता काय असं म्हणाला. इतके कोणी संडा, इतके गावा स्वच्छ, इतकं ग्राम स्वच्छता अभियान, इतकं जल संधारण, खरे खोडे हो त्याकडे तर झाले आपले डोक्यावर ना जाऊ करोडो शिवाय फात नाही. लातो के भूत लातो से मानते ही वेळ आलेली ठिकाणावर. अरे त्यांनी जाहीरनामा नगर वचननामा दिला होता 2014 मध्ये आठवाचे दिवस 15 लाख अशा गुरगुऱ्या म्हणायचे आपल्याला मस्त बिलकुल खरे खोडे खरे ना. दीड हजार तरी आहे का बॉबले काकावर. आदरणीय देशाचे नेते शरद चंद्रजी पवार साहेब आणि राहुल गांधी एकत्र बसले. वेगवेगळ्या अर्थतज्ञांना बोलवलं. केंद्राचं बजेट किती, केंद्राच्या बजेट मध्ये आम्ही किती तरतूद करू शकतो आणि या देशातल्या 12-15 हजार ज्यांचं वार्षिक उत्पन्न आहे त्यांना आम्ही किती पेन्शन देऊ शकतो. त्या तज्ञांचे मत घेतली आणि 6,000 रुपये महिना, 12 महिन्याचे 72,000. जर नाही म्हणजे तुमच्या खात्यात तर येणाऱ्या 6 महिने विधानसभा तुमच्या दारामध्ये मत मागायला येणार नाही. काय काय योजना होत्या आपल्या सरकारने, कुठे गेल्या त्या योजना? अरे मोदी साहेब तुम्ही काय होते काय झाले? दिवसातून 3 वेळा जॅकेट बदलवला होतो मी. जसे जॅकेट तशा नोटा काढतो पट्ट्या. गुलाबी रंग, हिरवा रंग, निळा रंग, स्काय ब्लू कलर, खरे खोटे लोक. ही प्रगती का उद्देशाची? अरे इथं अधोगती मोदी साहेबांच्या दौऱ्याचा खर्च किती आहे? अरे देशातला शेतकरी सोडला वाऱ्यावर आणि नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यावर. वा काय तर आहे मोदींची 34,000 कोटीची माफी केली म्हणे. आज तागायत 17,000 कोटीच्या माफीची कर्ज माफीची यादी सुद्धा विधानसभेमध्ये अधिवेशनामध्ये हे लोक देऊ शकले नाही. अरे बडे मुंगे बडे लबाड घ्या मुंगे जायगे साफ के दरबार होत्या बोला नेटाने बोला. अरे सगळे दिल्ली पासून दिल्ली पर्यंत तसे तिकूर येऊ लागले ते दिवसभर इतर मेकअपचा खर्च 5,000 रुपये घरी मोदींच्या. 50,000 रुपये रोज मेकअप गाडीचे धुवा काढते काय काढते. अरे आमच्या तोंडावर अंगात पाणी मिळतं काळ्या मातीवर धाव घातलं असतं सगळ्या धुवात पडाले असत. 50,000 खर्च करायची गरज नव्हती. हेमा मानले गहू कापून आई त्या बाहेर नव्हे का बाबा बाहेर चालू गहू कापता का म्हणे कोणत्या कापायचे चालू होती वर धरगा मीडियामध्ये मी काय करते मालकच न्यायचे ते फिरता की करा वर्णवन प्रतिनिधी करतात काय आपल्याला जे एकदा प्रयत्न करता नाही करा सगळ्यांची गरज तीच झाली. मीडिया घ्या पेपर मध्ये घ्या सुरेश भाऊ तुम्हाला लढायला नका मी देऊ तुमच्यावर नाही टीका तुमच्या मालकांवर. काय मोदी कोणती चौकशी लावून टाकली का त्या मीडियाची पेपर वाल्याची नाही तर बंदी मध्ये एनडीटीव्ही बंद करून टाकला होता. 2-3 चॅनलचे ते हे काढावं लागले. निखिल वाघेंना काढलं, रजत शर्माला काढलं. खरं बोलणारे लोक जाणून दिला हो. अरे त्यांचा जन्म मी फोटो बोलता बोलता झाला तू काय सांगायचं म्हणून एवढे थापाने मात थाबे मात असे तुम्ही आले सगळे भाजपचे काय म्हणता ते. अरे पवार साहेबांच्या कुटुंबावर तुम्ही टीका करता. ते शब्द एक आदर्श कुटुंब त्यांची धोंदरी लोकांच्या अंगावर उडाली तर लोक किती प्रफुल्लित होतात त्यांच्या विचाराने. खरं आहे का धांडे साहेब विनोद भाऊ
गोपाल भाऊ त्यांच्यावर टीका. अरे भाऊ नरेंद्र भाऊ तुम्हाला ना आघाडा ना पिछाडा मला काय संसार घालणार आहे. अटेंड घाला धर्मशाळेने सोना तेलाचे भाव माहितीने आणि मिठाचे भाव माहितीने घरात बायको राहिली विचारते गॅस वाढला खरं या महिन्याला बजेट वाढलंय खरे गोळे येऊ काय करणार आहे. आघाडाला पिछाडा ना मागाडा ना बापगाडा पंचवर्ग वगैरे तशी का नाही. भाजपवाल्यांच्या नादी लागू नका. अरे पाच वर्षी आपलं तुम्हाला भाऊ वाटी लावून दिली आपल्याला. एकदा काँग्रेस राष्ट्रवादीने एका यात्रेमध्ये दादर आणलं तर तुम्हाला लावलं मित्र दादर आला 2 रुपये वाटी. भाजपवाल्याचे चितूर फिरत होते तिथे सगळ्यामध्ये 2000 2 रुपये वाटी दादर आला मिळतो म्हणे काँग्रेस राष्ट्रवादीवाल्याचं लय पैसे कमवून राहिले होते. हो म्हणे दादा दुसऱ्या दिवशी भाजपाला चिखलं दुकान म्हटल्यापेक्षा 1 रुपया दादर हवा आपले सगळे दिन आहे का तिकडे. अरे आपण तर दादर हवा देत होतो 1 रुपया द्यायचे 1 रुपया तो माणूस मध्ये जायचा जे कारण टाकलेलं होतं ते हरवायचं दुसऱ्या कारणाचे बाहेर इतके लवाडे हरवा आणि आपलं तर वाटीतला दादर हवा तसा प्रकार झाला ना 5 वर्ष. आता इथे गाजर आपण हलो हलवणार की नाही एकदा दोन हात पार करून सांगा की मी माझ्या गावात तळगाव वाडी वस्ती प्रभाग वाघ गल्ली मधून मतदार जास्तीत जास्त या आघाडीचे उमेदवार डॉक्टर गुरुदास पाटील साहेबांच्या पंजाबीची नावं टाकून शरद पवार साहेबांचे आणि राहुल गांधी साहेबांचे हात पार करतो. काय बोलाय भाजपच्या बाबतीत जितकं बोललं तितकं कमी हो 5 वर्षात एक घटक सुधारली होती. कोणी म्हणतो महिला बोलून देऊ पुरी बोलून देऊ कोणी म्हणतो दारूच्या बाटलीला नाव देऊ मग आपल्या तालुक्यात फिरला भाऊ वाटसा की तुमच्या घरच्या टाईपून नाव पडली देऊन टाका. अरे एका खोटं घरापासून सुरुवात करा ना. अरे त्या महिला दुर्गेचा अवतार आहे देवीचा अवतार समजतो आपण त्यांची ही टिंग एक महिला सुद्धा मत देणार रे. जर श्री शक्तीला स्त्रीच्या जातीचा अभिमान असेल स्वाभिमान असेल तर एक महिला या भाजपला मत देणार रे. इतके खरंतर इतके द्वार आहे इतके आपले शब्द बोलणारे इतके अपमानित करणारे लोक आहे. एका बापाला 4 पोरं राहतात आई गावाला गेलेली राहते संध्याकाळी तो बाप घरी येतो ₹10 लोकांपुरते पैसे तुमच्या खिशात सकाळ झाली का बँकेत खाते उघडा काय काय यांचे कारण काय काय यांचे शोक लागा 5 वर्षाचे अनुभव सगळ्यांच्या जमेला आहे की नाही जमेला आहे ना. कदाचे भाव महागाई कुठे गेली डिझेल पेट्रोल कुठे गेला गॅसची किमती कुठे गेल्या एकाही वचननाम्यातली एकही गोष्ट करू शकली नाही. पुलवामा हमला त्याचं राजकीय भांडवल. अरे 40 जवान शहीद झाले त्याचं क्रेडिट का घेत नाही बा त्याची जबाबदारी का घेत नाही. सर्जिकल स्ट्राईक तुम्ही स्वतः आगरपत्र बोलताय 56 इंचाची जाती तू गेला का भाऊ तिथे हा. अरे इथे त्या सैन्याचं शौर्य आहे इथे त्या शौर्याचं सैनिकांचं कर्तृत्व आहे. तुमचं काय हो रिकाम्या पत्र होऊन घेतलेले हाऊस बराचे चौरे हो आमच्या गावामध्ये तर अशी तिंबूर येते आपल्या गरबायला का पाहुणे जे मंजूर गेलं बरं पाहुणे हे मंजूर गेलं बरं एक तिंबूर येतो पळत पळत. अरे त्याच्या घरी पोरगा आला आता तुमचा आपला अरे बाहुबली झाला अन्नम्मा मंजूर जीप जावतो
की चला आपण एकदम आवेशात बोलून घेऊ, म्हणजे अशा प्रकारचं भाजपचं रंग आहे जी वेळा आढळते करायला काही नाही. आता विधानसभा लागू द्या, एका गाडी टीका पावलं नारळाचं होत की जे वगळ आहे का तिकडे जायची ते वगळ आहे पाणी आणि तिकडे तारा पुतळी खरंय कुठे 20-25 वर्ष झाले पुण्या झालंय आपल्या तालुक्यात चाललं आहे ना चाललंय की नाही. प्रचार यंत्रणेमध्ये आपण निश्चितपणे बीजेपी पेक्षा आघाडीवरती राहू सकाळपासून आम्ही वाटतो कालपासून बघतो लोकांचा प्रचंड प्रतिसाद. म्हणजे पहिल्या काय करताय करायची की एखाद्या गावामध्ये आपण जर फोन केला मुख्य रस्त्याने जायला लागलो मुख्य रस्त्याने जाताना समजा आपण आजच सकाळची गोष्ट घ्या चिलगावपर्यंत जाताना आलं नाही सावळ्यापर्यंत जाता आलं नाही किंबहुना आजूबाजूचे नाचत फिरायचे गाव जे आहे तिथपर्यंत जाता आलं नाही पण नाचत फिरायच्या मध्यवर्ती ठिकाणी संजय दादा करून त्यांनी त्या सर्व कार्यकर्त्यांना एका ठिकाणी बोलवलं आणि त्यांनी स्वतः सांगितलं की आमच्या गावामध्ये याची गरज नाही तुम्हाला 900 गावांमध्ये फिरायचं आहे आणि सर्वचे सर्व कार्यकर्ते एका ठिकाणी त्या ठिकाणी जमा होता. हे असं पूर्वी कधी होत नव्हतं. हा उत्स्फूर्तपणा जो आहे हा उत्स्फूर्तपणा निश्चितपणे एक सांगू इच्छित एक गोष्ट सांगतो की या माध्यमातून निश्चितपणे लोकांच्या मनामध्ये परिवर्तन करण्याची मनापासून इच्छा झालेली आणि हे परिवर्तन करण्याच्या दृष्टीने आपण त्याचे दूत आहात मेसेंजर आहात आपण बूथ लेव्हलचा कार्यकर्ता हा मेसेंजर आहे म्हणजे मेसेंजर आपण मराठीमध्ये विरोध पोहोचवणार आहे आणि म्हणून आपल्या आपली यंत्रणा आपल्या बूथ लेव्हल कार्यकर्त्यांचा 15 दिवसाचा कार्य आपल्या संपूर्ण गावामधला एक संपर्क जो आहे हा या वेळेस या विधानसभा क्षेत्रातून क्रांती करून घडल्याशिवाय राहणार नाही आणि गिरीश महाजनांना घरी बसवल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे शेवटी किती निवडणुकांमध्ये आतापर्यंत त्यांनी जिंकले असतील तोपर्यंत यावेळेची निवडणूक मात्र जी आहे किंवा याच्या पुढच्या होणाऱ्या निवडणुका ज्या आहेत यामध्ये आता काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे मतांचं विभाजन होणार नाही. समाज धर्मान शक्तींच्या विरोधात धर्मनिरपेक्ष ताकदी ज्या आहेत अहो काय गरज होती नाही. मला खूप आनंद वाटला की शरदचंद्रजी पवार साहेबांच्या घरी राहुल गांधींच्या मीटिंग झाल्या. एक नाही दोन नाही तीन नाही 4-5 मीटिंग झाल्या शरदचंद्रजी पवारांच्या घरी राहुल गांधींच्या मीटिंग. म्हणजे या दोन ज्येष्ठ नेत्यांनी ठरवलंय की या देशामध्ये जो अन्याय शेतकऱ्यांवरती झालाय बेरोजगारांवरती झालाय त्याकरता आपल्याला एकत्र येण्याची गरज आहे. जे काही घडलं आमच्या दलित बांधवांच्या बाबतीमध्ये सुद्धा जे जे घडलंय तो अन्याय जो झालेला आहे भुसावळमध्ये भुसावळ रेल्वेच्या बाजूला 3,500 आमचे बांधव जे आहेत त्यांच्या घरांवरती अक्षरशः बुलडोझर चालवण्यात आला. पार्लमेंटच्या जवळ असणाऱ्या एका गार्डन मध्ये संविधानाच्या कृती जाणण्याचा प्रयत्न झाला. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टींमुळे आता तमाम जनतेने ठरवलंय सर्व घटकांनी ठरवलंय इव्हन आरपीएचे थोडे पार्टी घटक त्यांच्याकडे आहे त्यांनी सुद्धा ठरवलंय की आता आम्हाला यावेळेस कुठल्याही परिस्थितीमध्ये निश्चितपणे बदल घडवायचा आहे नाहीतर जसं इथं सांगितलंय की भावी काळामध्ये निवडणुकाच होणार नाही. जर मोदी परत सत्तेवरती आला तर तो सुपर शहनशहा डिक्टेटर हिटलर अशा पद्धतीने तो वागेल त्यांच्याच लोकांना तो आला. अडवाणी असतील मुरली मनोहर जोशी सुमित्रा महाजन असतील या सगळ्यांना आता या दोघ डिक्टेटरने अमित शहा आणि मोदीने
संसदे सुद्धा भावी काळामध्ये पूर्णपणे लोकशाहीचा खून केल्याशिवाय राहणार नाही, म्हणून हा बदल घडवण्याकरता आपल्याला जागरूकपणे ही लढाई काही लक्षात स्थिती नाही आहे, तिथे निमित्त आहे. आपली लढाई मोदी यांना करत आहे, आपली लढाई बीजेपी यांना करत आहे, आपली लढाई संविधान वाचवण्याकरता आहे, आपली लढाई सगळ्या शेतकऱ्याला दिलासा देण्याकरता जी खरोखर मनापासून ठरवलेली योजना आहे. 72,000 रुपये प्रत्येक बूथ कार्यकर्त्यांना माझी नम्र विनंती. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.